लॉकडाऊनच्या काळात विरहसहन झाल्यानं मुंबईतल्या एका प्रेमवीरानं चक्क चालतच सिंधुदुर्ग गाठलं आणि आपल्या प्रियसीला भेटला. एखाद्या चित्रपटाला शोभेल असं या कथानकात पोलिसांना प्रवेश झाला आणि दोघांच्या नशिबी पुन्हा एकदा विरह आला. पाहूया नेमकं या प्रेम विड्याची ही गोष्ट. ये इश्क नहीं आसा इतना समझ लीजिए, एक आग का दरिया है और डूब के जाना है. प्रेमात कधी कधी अग्नीची नदी देखील बुडून पार करावी लागते असं शायर म्हणतो, ते खोटं नाही आहे. याचं अगदी तंतोतंत उदाहरण कोकणात बघायला मिळालंय. आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी लॉकडाऊनच्या बंधनांना भेदून मुंबईतून हा प्रियकर कोकणात आला. प्रेमासाठी काय पण हे त्यानं दाखवून दिले. चालत मिळेल ते वाहन पकडत, चौकी पहारे चुकवत मुंबईतला हा प्रेमवीर प्रेयसीच्या कोकणातल्या गावी पोहोचला आणि आपल्या प्रेयसीला भेटला सुद्धा. त्यानंतर त्यानं गावच्या शाळेत एक रात्र काढली. दुसऱ्या दिवशी तो आपल्या प्रेयसीला घेऊन मुंबईला निघाला. मूळची सिंधुदुर्गामध्ये असलेली ही भाग्यश्री आणि रामचंद्र मागील एक वर्षापासून एकत्रच राहत आहेत. लवकरच दोघं लग्न देखील करणार होते, पण लॉकडाऊनची घोषणा झाली आणि प्लॅनिंगवर पाणी फिरलं. शिमग्याकरता कोकणात आलेली भाग्यश्री आपल्या गावीच अडकून पडली आणि जास्त काळ भाग्यश्रीपासून लांब राहणं सहन न झाल्यानं रामचंद्र तिला आणण्याकरता थेट तिच्या गावी पोहोचलाय. गाव सोडून दोघांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याची सीमा देखील सुरक्षितपणे पार केली. पण लांजामध्ये शिवभोजन थाळीचा आस्वाद घेण्यासाठी थांबलेल्या या दोघांवर पोलिसांची नजर पडली आहे आणि मग चौकशीअंती सारी कहाणी उघड झाली. रामचंद्र गुप्ता आणि भाग्यश्री शिरवाडकर, शिरवाडकर ही कसाळा तालुका कुडाळमध्ये राहणारे या ते आणि तो तिचा प्रियसी प्रियकर दोघं जण 29 तारखेला दुपारी 4 दरम्यान चालत चालत मुंबईच्या दिशेने निघाले होते. त्यावेळेस आमच्या हद्दीत कोरले फाटा येथे ते नेमणुकीला असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांना पकडले आणि पोलीस स्टेशनला घेऊन आले. त्याच्यात त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितलं की आम्ही सिंधुदुर्गवरून निघून मुंबईकरता जात आहोत. त्याच्यानंतर आम्ही तसा सविस्तर रिपोर्ट देऊन माननीय तहसीलदार लांजा यांच्याकडे पुढील कारवाईकरता त्यांना पाठवलेलं होतं. तहसीलदार मॅडम यांनी त्यांना सिंधुदुर्ग प्रशासनाकडे पाठवण्याकरता पाठवलेलं होतं, परंतु जिल्हा बॉर्डरवर खारेपाटण इथे त्यांना घेतले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोडलं नाही. त्याच्यामुळे त्यांना परत इथं आणून लांजा हायस्कूलला जेंट्स आहे त्याला लांजा हायस्कूलला क्वारंटाईन केलं आहे आणि देवदे हायस्कूलला लेडीजसाठी क्वारंटाईन आहे. तिथं ती मुलगी भाग्यश्री शिरवाडकर चालत चालत म्हणजे गाडीला हात दाखवत दाखवत बरोबर. तिथून आम्ही मग लांजामध्ये थांबतो, मग लांजा पोलीस स्टेशनमध्ये मग आम्हाला पकडलं गेलं त्याच्याकडे कपडे वगैरे काय येताना असं झालं, कपडे वगैरे काही नाही तिकडे 2 दिवस राहायला नाही स्कूल मध्ये होता ना त्यामुळे विचारलं ना. स्कूल मध्ये म्हणजे स्कूलची रोज चावी नव्हती, स्कूलच्या बाहेर थांबला होता. घरच्यांना माहिती होत, मी घरच्यांना सांगून निघाली. मी गाडी करत लिफ्ट मागत मागत जिथं हे असायचं ना चेकिंग तिथं आम्ही चालायचो, परत लिफ्ट मागून परत बसायचो. मग तसं करत आम्ही लांजापर्यंत पोहोचलो. ते मला जॉबसाठी, मी हॉस्पिटलमध्ये स्टाफ नर्स आहे ना. ऍक्च्युली 1.5-2 महिने झाले त्याच्या कारणाने आम्ही निघालो. 16 मार्चला पप्पांची तब्येत बरी नव्हती त्यासाठी आलो होती गाडी. लॉकडाऊनमुळे परत हो सिंधुदुर्ग तिकडून का गाडी नाही, नाहीतर गाडी नाही भेटली तर चालत चालत ड्रायव्हर लोक. मग तसं असं टोल नाकापर्यंत आलो आणि ते चालत आलो, पण तिकडचे पोलीसवाले काय बोलले नाही. कोरले फाट्याच्या पोलिसांनी पकडलं तुम्हाला तिथं, तीच की शिवसाळे कोरले फाट्यात टेंट टाकला तिथं पकडलं तुला. हो हो. त्याच्यानंतर तुला पोलीस स्टेशनला घेऊन आलो. हो. कशासाठी तू इकडे कशासाठी आला? माझं म्हणजे
होणारी बायको लग्न होतं आणि तिचं ना थायरॉइडचं म्हणजे प्रॉब्लेम आहे. ते टेस्टसाठी म्हणजे मी आलेलो घेऊन जायला माझ्या घरी म्हणजे घरी घेऊन जायला आलेलो. आम्ही पण करायचं आहे लग्न. आम्ही म्हणजे असं एकत्र राहतो घरी. कुठं? मुंबईला? हा मुंबईला. लव्ह अँड रिलेशनशिप मध्ये? हा लग्न आम्ही करणार होतो पण लॉकडाऊन मुळे आमचं लग्न. किती दिवसापासून राहतात लव्ह अँड रिलेशनशिप? 2 वर्ष झालं. आम्ही 4 वर्षापासून राहतो म्हणजे एकमेकांना. 2 वर्ष झालं. तो काम डिलिव्हरी मी लहानपणापासून मुंबईलाच आहे. जन्म माझा मुंबईलाच झालाय. लहानपणापासून इकडेच आहे. माझं आधार कार्ड वगैरे सगळं म्हणजे लायसन्स वगैरे सगळं. हो हे काय आहे ना इथला इथला स्टाफ आहे तो. येते येते जेवणा वगैरे नाश्त्यावर असतो आणि बाकी थांब जरा मी विचारतो तुला.